हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोकणी स्टाईल बिनपाकाचे रवा नारळ लाडू अगदी मऊ लुसलुशीत ह्याची रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. आपण ह्या अगोदर रवा नारळ लाडू पाकातील कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण बिनपाकाचे तसेच बिना कंडेन्स मिल्क रवा नारळ लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूया. महाराष्ट्रीयन पद्धतीने रवा नारळ लाडू हे खूप प्रसिद्ध आहेत. रवा नारळ लाडू खूप छान टेस्टी लागतात व खमंगसुद्धा लागतात. बनवायला अगदी सोपे आहेत. आपण अशा प्रकारचे लाडू दिवाळी फराळासाठी किंवा इतर दिवशीसुद्धा बनवू शकतो. बिनपाकाचे रवा नारळ लाडू बनवताना रवा, नारळ, दूध व साखर वापरली आहे, त्यामुळे ते छान अगदी मऊ लुसलुशीत लागतात. चला तर मग बघूया आपण बिनपाकाचे रवा नारळ लाडू कसे बनवायचे ते. त्याचे बिनपाकाचे लाडू आज बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 1/4 कप बारीक रवा घेतलेला आहे, हा 1 कप घेतलेला आहे आणि हा वरती अजून 1/4 कप घेतलेला आहे. रवा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण अगोदर 2 टेबलस्पून साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप आता मी गरम करून घेतले. तूप आता गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक रवा घालूया आणि मंद विस्तवावरती आपण छान गुलाबी रंगावरती हा भाजून घ्यायचा आहे. आता मंद विस्तवावरती आपण असा खमंग अगदी हा रवा भाजून घेऊया. रवा अजून भाजून होतो आहे, अजून असं खमंग असा त्याची खुशबू आलेली नाही आहे. जोपर्यंत आपल्याला छान अशी खुशबू येत नाही तोपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे. अजून थोडा आपण भाजून घेऊया. आपला आता रवा भाजून होत आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ओला नारळ घालायचा आहे. हा मी 3/4 कप ओला नारळ घेतलेला आहे. जर आपल्याला पाहिजे तर आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतो, पण मी ओला नारळ घेतलेला आहे. आणि आता छान मिक्स करून घेऊया आणि आपण नारळ पण थोडासा असा परतून घ्यायचा आहे. नारळसुद्धा साधारणपणे 5 ते 7 मिनटं मंद विस्तवावरती आपण परतून घ्यायचा आहे, कारण का ओल्या नारळाचे लाडू नाही तर मग टिकत नाहीत. मग त्याच्यासाठी आपण नारळसुद्धा छान परतून घ्यायचा आहे. आपला रवा आणि ओला नारळसुद्धा छान भाजून झालेला आहे आणि इतका त्याचा अगदी छान अगदी खुशबू येते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे. आपलं हे जे मेजरमेंट आहे त्याच्याने मी आपण 1 कप साखर घेतलेली आहे. आणि आता आपण साखर चांगली मिक्स करून घेऊया. आपण ह्या लाडवासाठी पाक बनवायचा नाही आहे, हे अशा वेगळ्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत. ही अगदी निराळी पद्धत आहे अगदी लाडू बनवायची, पण हे खूप छान टेस्टी बनतात. अगदी पाहिजे तर तुम्ही थोडी पिठी साखरसुद्धा वापरू शकता साखरेच्या ऐवजी, पण मी साखर घेतलेली आहे. आता आपण हे असंच मंद विस्तवावरती गरम करून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम घालायचं आहे. त्याच्याने आपले लाडू खूप अगदी छान होणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. मी चांगलं मिक्स करून घेतली आहे. हे अगदी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी 1/4 कप दूध घालती आहे. आधी थोडं घातलेलं आहे, थोडं मिक्स करून घेऊया आणि मग परत आपण बाकीचं घालूया. आता अजून बाकीचं पण घालती आहे मी दूध. चांगलं मिक्स करून घेऊया. अजून आपण मंद विस्तवावरती हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं दूध घालती आहे, 1 टेबलस्पून.
म्हणजे टोटल आपण अर्धा कप आपण दूध घातलेलं आहे, हे चांगलं मिक्स करून घेतली आहे। ते पाव टीस्पून वेलची पावडर घालणार आहोत, चांगलं मिक्स करून घेऊया। वेलची पावडर पण आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम, पिस्ते आणि किसमिस घेतलेले आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपलं हे लाडवाचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि साखरसुद्धा पूर्ण विरघळलेली आहे। आता मी विस्तव बंद करते आहे आणि थोडं आपण हे मिश्रण जे आहे ते थोडं कोमट केल्यानंतर आपण त्याचे लाडू वाळायचे आहे। मी आता विस्तव बंद करून हे थोडं थंड करायला ठेवणार आहे। आता चांगलं थंड झालेलं आहे। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया मध्यम आकाराच्या ह्याच्यामध्ये। हे लाडू असे खूप मऊ लुसलुशीत लागतात, अगदी पाकातल्या लाडूपेक्षा पण हे आपले लाडू छान मऊ लागतात अगदी। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊया। हे लाडू आपण डेझर्ट म्हणून सुद्धा जेवणानंतर देऊ शकतो किंवा सणावारालासुद्धा आपण असे बनवू शकतो। हे बघा कसे छान झाले आहे। अशा प्रकारे आपण सर्व लाडू हे बनवून घेऊया। आता हे सगळे वळून झाले आहेत। हे बघा अगदी सुंदर अगदी झालेले आहे आणि आता हे आपण सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।